माझं नाव स्नेहल संदीप थोरवट आहे. मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मिरखेल इयत्ता 4th शिकत आहे. निसर्गशाळेने आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये मी सहभागी झाले होते. त्या माझ्या विषयाचे नाव होते पाणी पाणी पाणी. मी आणि त्याचा दुसरा भाग म्हणजे रोपवाटिका. मी एक छोटीशी रोपवाटिका तयार केलेली आहे. त्यामध्ये त्यासाठी मी 30 बिया जमवलेल्या होत्या. कडुलिंब, चिंच, जांभळी अशाच काही 30 बिया जमवलेल्या होत्या. मी त्यासाठी पन्न्या, ग्लास असे वापरलेले आहे. मी पहिल्यांदा त्यांना छिद्र पाडले, नंतर त्यामध्ये खाली वाळूचे दगड टाकले आणि माती टाकली आणि बिया लावल्या. मी रोज दररोज पाहू लागले की त्या झाडे आलेत का, यायलेत का, त्यांना कोंब फुटते का. एके दिवशी माझे झाडे आले, काही मोठाले झालेले आहेत, काही मोठे झाल्यानंतर एका महिन्याने ती वानरांनी काही खाल्ली. नंतर मी पुन्हा त्यामध्ये बिया टाकल्या. हे दोन उठलेले आहेत आणि दुसऱ्यांची मी काळजी घेईन. आणि मी आता सध्या एप्रिल महिना चालू आहे. मी जूनमध्ये हे काही झाडे शेतात लावेल, काही मित्रमैत्रिणी देईल असे मी करेल. आणि हे छोटे छोटे जे झाडे आहेत आता त्याची मी जबाबदारी घेईल. आणि 10 वर्षानंतर त्या मला खूपच आनंद झाला की ही माझी झाडं उठली. आता 10 वर्षानंतर त्यावर पक्षी येतील, फळे खातील, फळे ते झाडे आम्हालाही फळे देतील, सावली देतील. आणि हे होईल. मी बर्थडेलाही दरवर्षी माझे बहीण भाऊ, मी, माझे पप्पा मिळून, आई वडील हे सर्व मिळून आम्ही दर वर्षी एक झाड लावतो. हे असेच झाडं आहेत आमची. या बर्थडेला लावेल. धन्यवाद.